काबरती देसी मातीला आकार विठला तू बेड़ा कुम्हार। आत्ता ना शूटिंग ना ह्या दोघी करतात, हे माझ्या बहिणीची मुलगी पुण्याची गौरी आणि हे मुरुमची सोनी। हां याच्या पुढचं हां हाय करा हाय। आणि ह्या पहिल्यांदा करतात शूट ना। आता आम्ही हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहो। ही माझी मोठी मावशी ललू मावशी आरतीचा ताट घेऊन उभे आहेत। ही माझी आई पुण्याची आणि ह्या मावशी सुरेखा मावशी आणि ही माझी बहीण मोठ्या मावशीची मुलगी। तिकडे तुझी आजी। ही माझी आजी। आता देवाला ओवाळून झालेला आहे। हे तुम्ही सगळं आरतीचं ताट आणि हे परत आणि ह्याच्यातलं सामान घेऊन कुठं चालणार आहोत? आम्ही चालले आयरा आणायला कुंभारकडे। कुंभारच्या घरी चालले आणि तिथून ते आम्ही हे देणार सीधा आणि ते जे गाडगे मटके असतात ना ते सगळे घेऊन येणार। ओके ओके। आणि कोरोनामुळे ना आम्ही कमी जणी आहेत, नाही तर असतात सोशल डिस्टन्सिंग। आधी मूळ धाडा गणरायाला लग्नासाठी मुहूर्त झाला। आधी मूळ धाडा गणरायाला लग्नासाठी मुहूर्त झाला। सासू सासऱ्याच्या आई बापाच्या पाच जणी शकुनाच्या। सासू सासऱ्याच्या आई बापाच्या पाच। ही मोठी मावशी माझी आता ते सगळ्या मडक्यांची पूजा करणार आहे। हे कुंभाराचं घर। एकमेकांना हळदी कुंकू लावत आहेत बहिणी बहिणी। ही आपण जे आता पूजा केली त्याच्याबद्दल यांच्याकडून थोडी माहिती घेऊया। काका हे सांगा आम्हाला जरा काय काय केलंय आपण। हे आपलं लग्नाचं आपला हे गोगळा शेत। हा आणि आपला आयरणी म्हणते गोगळाचा नेते आपल्या लग्न टायमाला। हा पूजा पूजा करून कुंभारच्या लग्न नेते। हा आणि तुम्ही अजून पण मडकी वगैरे घडवतात साग भट्टी आपलं संक्रांत आदिपाळीचे पंथ्या असं आपण त्या चाकावर बनवतो आपण। जरा आम्हाला सांगा त्याची माहिती अजून जवळून। हे गावाकडचे कुंभार आहेत, शेती सोबत हे कुंभाराचं पण काम करतात। ही माती। ही माती ते आपल्याला थोडस बनवून दाखवणार। मुली बोलल्या तर ते त्यांची कला दाखवले आणि सुपामध्ये सीधा घेऊन जाऊन त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येणं ही आपली संस्कृतीमध्ये आहे आणि अजूनही ती संस्कृती चालू आहे बऱ्याच ठिकाणी। आत्ता गणपतीत सुद्धा सुपामध्ये सीधा घेऊन जातात आणि त्यांनी बनवलेलेच गणपती आणून गावाकडे स्थापना करतात जे मातीचे असतात। ते आधी गाडवर माती आणायची आम्ही लहान होतो तेव्हा यायचो की आम्ही ते लाकडाने त्यांनी ते फिरवलं चाक करून घ्या। हे चला
कर ली तो लहानपणापासून काम करता ना तुम्ही मामा बरोबर लहानपणापासून शिकायला लागत इथं हे मोठं जुनं घर होतं वाय असं इथं हे होतं आम्ही यायचो खेळायला नेहमी इथे म्हणजे खूप आठवण येत मडक छोटस बनवून दाखवलं आहे संक्रांतीला ह्याला व्यवसायाला हा व्यवसायासाठी लागणार आहे म्हणजे हे बनवताना बघत राहा वाटत इतकं छान आणि सुंदर सुरेख लहानपणी एवढं नाही समजायचं आम्हाला किती फिनिशिंग आहे गौरी याला हो हे तुमचे पुढचे मुलं तुमचे शिकलेत काही गोष्ट की नाही आता शिकत नाही म्हणते शाळाच म्हणते शाळाच म्हणते ते मुलगा काय हे नाही म्हणते आता करायला बारावीच्या वेळेस चाललंय आपलं कला शिकून राहायचं मानतो आपण आपलं आहे ना ते आणि आता ह्याला डिमांड आहे भरपूर ना आता भरपूर आहे आता कोण चिकला मध्ये राखा मध्ये राख लागते लीज लागते कोण हे मेहनत खूप आहे तर पोरं नाही म्हणते ते नाही म्हणते दोरीने दोरीने त्यांनी ते उचललं चाकावरून पहिला आपलंच याच्यावर राहत ते आता बेरिंगचे हे आपलं बनवायचं मग इथं आपलं भाजायचं इथं हे भट्टी पावसाळ्यामुळे बंद आहे हे काम फक्त उन्हाळ्यातच होत आणि हे इकडं खायला मडके तुमचा हे फक्त किती महिने चालू असतं काम तुमचं आपलं एक 6 महिने चालतं आपलं 6 महिने चालतं आणि ह्याच्यावरच तुमचं सगळं उदरनिर्वाह आधीपेक्षा कामात फरक पडले की आधी आहे तसंच आहे की आता व्यवस्थित व्यवसाय म्हणून करू शकतात पुढची पिढी व्यवसाय मध्ये करू शकतात बरं ते जोडधंदा म्हणजे ते काम हे काम करू शकतात म्हणजे आहे ह्याच्यामध्ये की तुम्ही करू शकता त्यांचे बनवलेले काय गोष्टी बघूया आपण आता किती त्या साइडला आहे ते आणि हे आता छोटस आम्ही एवढं हे बनवून ठेवलेले आहे घटाचे घटाचे हे तुम्ही सांगा ना कच्चे आहेत ते टिकवून कच्चे घट आपलं दसऱ्याचे घटाचे आणि हे पारंपरिक म्हणजे हे उदर आधीपासूनचा हा यांचा व्यवसाय आहे मग आम्ही जे येतो ना ते लोक हे सगळं असं सीधा देतात त्यांचं त्याच्यावरती सगळं घरचं सुपारी नेता सूप ते सीधा हे धान्य म्हणजे हे जे देतात ना त्यानंतर हे दिल्यानंतर ते त्यांचं त्याच्यावरती सगळं चालतं आणि मी ह्यांच्या आई बाबांना खूप ओळखायचे चांगले त्यांच्या बहिणी होत्या आम्ही यायचो लहानपणी निर्मला कलावती निर्मला कलावती ते कमू ते काय तुला आवडत नाही हा व्यवसाय करायचा काय रे कारण काय म्हणजे आता काय शिक्षण घेतो शिक्षण घेतो पण त्याच्यासोबत ती कला शिकून ठेवू ना आता हातात कला पाहिजे आपलं कला कोण येते का नाही नाही आपलं कला कोण हातातलं नेते का नाही तेच मेन आहे आपल्या हातात कला असतो शिक्षण करायला आता पैसे घालून शिकतात कितीतरी कॉलेज मध्ये चालेल सर वराच्या घरातून मडके घेऊन आता निघाला ह्याला आयरन अण्णा बोलतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद